इयत्ता सातवी विषय भूगोल प्रकरण सातवी मृदा स्वाध्याय। पुढील तक्ता पूर्ण करा। घटक मृदा निर्मिती मधील भूमिका। मूळ खडक। मूळ खडकाचे हवामान व खडकाच्या काठिण्यानुसार विदारण अपक्षालन होते, त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते। प्रादेशिक हवामान। मूळ खडकाची विदारण अपक्षालन प्रक्रिया ही प्रदेशांच्या हवामानावर ठरते। एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली दिसते। सेंद्रिय खत। खडकाच्या भुग्यात सेंद्रिय खताचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक होते व मृदेचा समतोल राखला जातो। सूक्ष्म जीवाणू। मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळतात। सूक्ष्म जीवाणूंमार्फत मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनाची प्रक्रिया होते। ह्यूमसचे प्रमाण अधिक असल्यास मृदा सुपीक बनते। प्रश्न दुसरा, कशामुळे असे घडते? सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसॉल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते। उत्तर, सह्याद्रीच्या पश्चिम भागात म्हणजे कोकणात पावसाचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते, त्यामुळे मूळ खडक फुगडा पडतो। खडकांचे वातावरणातील हवेतील वायूंशी संयोग होऊन रासायनिक क्रिया घडते व त्यातूनही मृदा निर्माण होते। अशा प्रकारे सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसॉल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते। मृदेत ह्यूमसचे प्रमाण वाढते। उत्तर, मृदेमध्ये जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते। हे जैविक पदार्थ प्रदेशातील मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात। वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, मृत प्राण्यांचे अवशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात, तसेच त्यांचे सूक्ष्म जीवाणूंमार्फत विघटन होते। या जैविक पदार्थास ह्यूमस असे म्हणतात। अशा प्रकारे मृदेत ह्यूमसचे प्रमाण वाढते। विषुववृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होते। उत्तर, विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर सुमारे 27° सेल्सिअस ते 30° सेल्सिअस तापमान असते। या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो। या प्रदेशातील पावसाचे प्रमाण सुमारे 2000 मिलीमीटर ते 3000 मिलीमीटर इतके असते। जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद गतीने होते। अशा प्रकारे जास्त तापमान व जास्त पाऊस यामुळे विषुववृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते। मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते। उत्तर, जास्त बाष्पीभवन होत असल्याने जमिनीत क्षार पाण्यात विरघळतात। हे क्षार भूपृष्ठावर आल्यानंतर तसेच बाष्पीभवन होऊन जमिनीवर थर साचतो। अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते। या कारणांमुळे मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते। कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ धान जास्त असतो। उत्तर, कोकणात भरपूर पाऊस पडतो, तसेच तेथील हवामान उष्ण व दमट आहे। कोकणात तांदळाच्या पिकासाठी आवश्यक असणारी गाळाची मृदा असल्यामुळे हे पीक भरपूर प्रमाणात पिकते। म्हणून कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ धान जास्त असतो।
मृदेची धूप होते. उत्तर, पावसाच्या पाण्याबरोबर नद्यांच्या प्रवाहाबरोबर मृदेचा थर वाहून जातो. वेगवान वाऱ्यामुळेही मृदेचा थर वाहून जातो. जमिनीची धूप होते. जमिनीच्या तीव्र उतारामुळे मृदेची झीज होते. अशा प्रकारे वाहते पाणी, वारा, प्राकृतिक रचनेतील विविधता व हवामान इत्यादी घटकांमुळे मृदेची धूप होते. मृदेची अवंती होते. उत्तर, शेतीतून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके इत्यादींचा वापर केला जातो. रसायने आणि खतांच्या अशा अतिरेक वापरामुळे मृदेतील पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी होते. अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेतील क्षारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे मृदेचे आरोग्य बिघडते व मृदेची अवंती होते. प्रश्न तिसरा, माहिती लिहा. मृदा संधारणाचे उपाय. उत्तर, शेतातील सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये म्हणून शेतांना बांध बंदिस्ती करणे, बांधावर योग्य प्रमाणात झाडांची लागवड करणे, शेतात जास्त उताराच्या भागावर दगडांच्या सहाय्याने बांध घालणे, वृक्ष लागवड केल्याने वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते व त्यामुळे मृदेची धूप थांबवता येते. वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात, त्यामुळे मृदेची धूप थांबते. उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदणे. असे चर वेगवेगळ्या उंचीवर खोदल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो व मृदेची झीज थांबते. तसेच या चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेक टाळावा. सेंद्रिय खतांचा म्हणजेच शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर वाढवल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो. त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेतील सुपीकता टिकून राहते. शेतजमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणे तसेच आलटून पालटून पीक घेणे महत्त्वाचे असते, जेणेकरून मृदेची सुपीकता टिकून राहते. सेंद्रिय पदार्थ. उत्तर, शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी खते सेंद्रिय खते होत. ज्या मृदेत शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो अशा मृदेत गांडूळ, सहस्रपात म्हणजे पैसा किडा, वाळवी, मुंग्या इत्यादी सूक्ष्मजीवांचे प्रमाण जास्त असते. हे सूक्ष्मजीव वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटकांचे विघटन करतात. त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढते. मृदेची सुपीकता टिकून राहते. त्यामुळे शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. सेंद्रिय खत जमिनीची सुपीकता वाढविण्याबरोबरच जमीन निरोगी बनविण्यास उपयुक्त ठरते. नैसर्गिकरित्या तयार होणारी ही खते आज काळाची गरज बनली आहेत. ही खते मृदेस आवश्यक त्या पोषक द्रव्यांचा पुरवठा करतात. विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती मिळण्याचे ठिकाण. उत्तर, विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा मृदा परीक्षण केंद्र, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे या ठिकाणी मिळते. जिल्हा मृदा परीक्षण केंद्रात मृदेचे प्रकार, मृदेतील सुपीकता, मृदेतील ह्युमसचे प्रमाण इत्यादी बाबींचे परीक्षण केले जाते. मृदेच्या परीक्षणाच्या आधारे विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे की नाही याविषयीची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. प्रश्न चौथा, मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा. क्रिया, परिणाम,
सुपीकता वाढते कमी होते. बांध बंदिस्ती करणे, मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहत नाही, जलपातळी वाढते, सुपीकता वाढते. वृक्ष लागवड, वाऱ्याचा वेग कमी झाला, सुपीकता वाढते. काही काळ जमीन पडीक ठेवणे, वृद्धीची सुपीकता टिकून राहते, सुपीकता वाढते. सेंद्रिय खतांचा वापर, ह्युमसचे प्रमाण वाढते, सुपीकता वाढते. उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे, पाण्याचा वेग कमी होऊन वृद्धीची झीज थांबते, सुपीकता वाढते. शेतात पालापाचोळा जाळणे, मृदेतील राखेचे प्रमाण वाढते, सुपीकता कमी होते. सेंद्रिय खतांचा वापर, सूक्ष्मजीवांना पोषक ठरेल, सुपीकता वाढते. अतिरिक्त जलसिंचन, क्षारतेचे प्रमाण वाढते, सुपीकता कमी होते. रासायनिक खतांचा अतिवापर करणे, मृदेतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण व परिणामी ह्युमसचे प्रमाण कमी होते, सुपीकता कमी होते.